परत डायग्राम काढतो मी। आता हा आपला काय पिनियन आहे आणि हा आपला काय गियर, बरोबर। हा अँटी क्लॉकवाइज फिरते आणि हा कसं फिरते क्लॉकवाइज। आता आपण काय म्हटलो, एकमेकांना जेव्हा पिनियन आणि गियर मॅच होतात त्या पॉइंटला काय म्हणतात, प्रेशर पॉइंट किंवा प्रेशर अँगल। आता हा तुमचा प्रेशर अँगल आहे, तिथं कोणती फोर्स ऍक्ट झाली आहे, इथं एफ फोर्स ऍक्ट झाली। एफचे तुमचे दोन कंपोनंट काढले, एक एफ टी आणि एक एफ आर। आता जो हा एफ टी जो असतो, हा एफ टी काय करतो आहे, कंपल्सरी दरवेळेस काय करतो, या गिअरला पुश करतो। म्हणजे याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन बघा सेम आहे ना, हे इकडे ढकलते, फोर्स कुठं चालली आहे, इकडं चालली आहे। ही इकडं चालली आहे म्हटल्यावर ते कोणाला ढकलणार, याला पण ढकलणार पिनियनला, आणि गिअरला कुठं ढकलणार, खालच्या साईडला, बरोबर का नाही। हां, हे सांगायचं तुम्हाला। म्हणून त्यांनी काय म्हटले, इट इज ऑलवेज अपोजेस द रोटेशन ऑफ ड्रायव्हिंग गिअर अँड, आता अपोजेस द रोटेशन ऑफ ड्रायव्हिंग गिअर। ड्रायव्हिंग गिअर म्हणजे कोणतं हे, हां ड्रायव्हिंग गिअर, ड्रायव्हिंग गिअर हा आहे ना, ड्रायव्हिंग गिअर अँड ड्रिव्हन गिअर। हां, म्हणजे हा जो एफ टी फोर्स आहे हा कोणाला ढकलतो आहे, ड्रिव्हन गिअरला, आणि विरोध कोणाला करतो आहे, ड्रायव्हिंग गिअरला, म्हणजे जो फिरतो त्याला, कळलं। हां, मग ते लिहायचं, इट इज ऑलवेज अपोजेस द रोटेशन ऑफ ड्रायव्हिंग गिअर अँड ॲसिस रोटेशन ऑफ ड्रिव्हन गिअर। आता तुम्हाला काय विचारणार आहे की बाबा प्रश्न कसा विचारलेला आपल्याला, डिस्कस वाय टँजेन्शियल कंपोनंट गिअर टू प्रॉपर इज यूजफुल कंपोनंट। टँजेन्शियल कंपोनंट काय आहे, यूजफुल काय आहे, आणि रॅडियल कंपोनंट सेपरेटिंग कंपोनंट काय आहे। आता हा यूजफुल का बरं आहे, कारण तो त्याला ढकलण्याचं काम करतो आहे ना। इट इज ऑलवेज अपोजेस द ड्रायव्हिंग गिअर अँड असिस्ट द रोटेशन ऑफ ड्रिव्हिंग गिअर, म्हणून तो यूजफुल आहे, कळलं। हां, म्हणून हे लिहायचं, हेन्स इट इज यूजफुल गिअर असं लिहायचं। हेन्स आता हेच्यात लिहिलं का त्यांनी, बघा लिहिलं का त्यांनी आन्सर, नाही लिहिलं। हे आपल्याला आता प्रत्येक वेळेस असं ते आन्सर क्वेश्चन आन्सर नसतं, काही क्वेश्चन तुम्हाला कसे विचारतात लॉजिकल, मग हे लॉजिकल विचारले की बाबा हा फोर्स जो आहे एफ टी हा गिअरला ड्रिव्हन गिअरला काय करतो आहे, रोटेट करायचं काम करतो आहे, म्हणून तो यूजफुल आहे, कळलं। नाही 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 तसं नाही, याला ड्रिव्हन गिअरला आपण याला अपोज करतो आहे, याला अपोज करतो आहे, पण रोटेट करायचं काम कोण करतो आहे, याला, म्हणून तो यूजफुल आहे असं लिहिलं। कारण आपल्याला इकडनं सगळी पॉवर कुठं ट्रान्सफर करायची, इकडे ट्रान्सफर करायची, बरोबर ना। म्हणून आधी काय लिहायचं, टँजेन्शियल कंपोनंट एफ टी किंवा टँजेन्शियल फोर्स एफ टी इज यूजफुल कंपोनंट ऑफ रिझल्टंट फोर्स एफ ॲज इट इज रिस्पॉन्सिबल, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे ते, फॉर ट्रान्समिटिंग टॉर्क अँड पॉवर, बरोबर का नाही। म्हणजे एफ टी फोर्स काय करतो आहे, इकडनं पॉवर कुठं देतो आहे, याला देतो आहे, ड्रायव्हिंग गिअर टू ड्रिव्हन गिअर देतो आहे, म्हणून तो यूजफुल आहे, म्हणून दिलं एका वाक्यात उत्तर आहे, कळलं का। हां, ते लिहायचं, एफ टीचा फॉर्म्युला लिहायचा पी अपॉन व्ही। आता पी माहिती आहे आपल्याला काय, पी म्हणजे काय पॉवर, व्ही म्हणजे काय पिच लाईन वेलोसिटी, मग मुद्दा होऊन लिहायचं, कळलं। पीचा फॉर्म्युला लिहायचा, व्हीचा फॉर्म्युला पण आपला पार्ट आहे, हे दोन्ही पार्ट आहे आपले, पाय डी पी एन पी डिवाइड बाय 60, पाय डी जी एन जी डिवाइड बाय 60 पार्ट आहे ना। मग लिहा ना चार, एक दोन तीन चार, वाटू दे जरा मोठं, कळलं समजलं। आता रॅडियल कंपोनंट, रॅडियल कंपोनंट काय आहे, इट इज ऑलवेज टेन्स टू सेपरेट टू गिअर्स। रॅडियल कंपोनंट काय करतं बघा, एक्झॅक्टली वर्टिकल असा फोर्स, हा फोर्स काय करणार, समजा आता हे दोन गिअर आहेत, इमॅजिन करा हे दोन गिअर लावले आहेत आणि इथं या पॉईंटला मी फोर्स लावतो आहे, हा फोर्स कोर काय करतो आहे, या पिनियनला वरती ढकलतो आहे आणि या गिअरला खाली ठेवतो आहे, म्हणजे या दोघांना वेगळं करायचं काम करतो आहे, करतो आहे ना। आधी हे दोन्ही मॅचिंग आहे, एकमेकांना मॅच केले आहेत आपण, आता हा फोर्स काय करतो आहे, वरती ढकलतो आहे, म्हणजे यांना दोघांना वेगळं करायचं काम करतो आहे, करतो आहे ना। हां, म्हणून इथं काय लिहिलं आहे, रॅडियल फोर्स ऑलवेज टेंड्स टू सेपरेट टू गिअर्स, इट ॲक्ट्स अलॉंग द रॅडियल लाईन थ्रू द पिच लाईन पिच पॉईंट अँड डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर, सेंटरकडे चाललं आहे, टुवर्ड्स दी सेंटर, टुवर्ड्स दी सेंटर या पॉईंटला चाललं आहे ना। हां, किंवा सिम्पल एका वाक्यात काय, इट ट्रायज टू अपोज द मोशन, किंवा असं इट काय, इट ट्रायज टू सेपरेट टू गिअर्स, हेन्स एकच वाक्यात उत्तर आहे, त्याच्यामुळं काय म्हणतात त्याला, क्वेश्चन काय विचारलं तो,
हेन्स इट इज कॉल्ड ॲज सेपरेटिंग कंपोनंट. सेपरेट करायचं काम करतो आहे म्हणून सेपरेटिंग कंपोनंट म्हणायचं. हा फोर्स, पॉवर आणि टॉर्क ट्रान्सफर करायचं काम करतो आहे म्हणून तो काय यूजफुल कंपोनंट. कळलं? डायग्राम काढायची रॅक अँड पिनियनची, ही वाली आपली जी आत्ता दाखवली ती, ही दोन्ही डायग्राम काढायची. एफ टी एफ आर जे असेल ते दाखवायचं, ही डायग्राम काढा, ही आणि ही. कळलं? किंवा मी जी काढली ती आत्ता ती काढा. इथं एफ टी ए, इथं एफ आर ए, हा अँगल कोणता आहे तुमचा? फाय प्रेशर अँगल. बरोबर? हां समजलं. आता एफ आरचं पण फॉर्म्युला आपला पाठ आहे का? हा एफ आरचा फॉर्म्युला तुमचा दिलेलं आहे तुम्हाला लिहून मी. एफ आर इज इक्वल टू एफ टी इंटू टॅन फाय. सममध्ये तर नाही वापरला पण पाठ करायचा. एफ आर इज इक्वल टू एफ टी इंटू टॅन फाय. ठीक आहे? फाय म्हणजे काय असतं? प्रेशर अँगल. माहिती आहे आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. बस एवढंच आहे. दुसरा क्वेश्चन कसा विचारला आहे तुम्हाला? एक्सप्लेन डिफरंट गिअर टूथ फेल्युअर्स. वेगवेगळे गिअरचे फेल्युअर्सचे नावं सांगा. गिअर टूथ फेल्युअर कोणते कोणते असतात? पहिलं बेंडिंग फेल्युअर, दुसरं विअरिंग फेल्युअर. म्हणजे तुमचा जो गिअर आहे एकतर बेंड होऊ शकतो किंवा विअरिंग होऊ शकतं. विअरिंग म्हणजे काय? घासून घासून काय झाला, तो कमी झाला. बरोबर? आता विअरिंगमध्ये हे सगळे टाईप्स आहेत, पिटिंग, स्कोरिंग, ॲब्रेसिव्ह विअर, करोझिव्ह विअर. पिटिंग, पिटिंग म्हणजे काय? आता हा बेंच आहे, या बेंचवरती लॉंग टाईमसाठी आपण जर म्हणजे लॉंग ड्युरेशनसाठी कंटिन्युअस फोर्स बसते, आपण वही ठेवतो आहे, हात ठेवतो आहे, वही ठेवतो, हात ठेवतो आहे, थोड्या दिवसांनी काय होतात? बेंच असे खाली जातात, त्याला काय म्हणतात? पिटिंग. किंवा एक पॉईंट, आता हे जे दिसतं आहे त्याला काय म्हणायचं? पिटिंग. बरोबर? हां. तुम्हाला नाव काय, अपेक्षित आन्सर काय आहे? हा चार्ट. तुम्हाला काय विचारलं आहे? डिफरंट गिअर टूथ फेल्युअर्स, म्हणजे गिअर फेल होण्यासाठी काय 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 होऊ शकतं, म्हणजे गिअर फेल कसे कसे होऊ शकतं. कधी बेंडिंग होऊ शकतं, कधी वेअरिंग होऊ शकतं. वेअरिंगमध्ये कधी पिटिंग होऊ शकतं. पिटिंगमध्ये इनिशियल पिटिंग, डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग, स्कोरिंग, ॲब्रेसिव्ह विअरिंग आणि करोझिव्ह विअरिंग. आधी नावं पाठ करायची, नंतर आता सिंगल सिंगल करूया. पिटिंग, पिटिंग इज अ, आधी बेंडिंगचं माहिती आहे. बेंडिंग म्हणजे काय? एव्हरी गिअर टूथ ॲक्ट ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम. आता बघा, एव्हरी गिअर प्रोफाईल कशी ॲक्ट करती कॅन्टिलिव्हर बीमसारखी. इथं दाखवलं नाही का ते? हे अशी आपली गिअर, हे गिअरचं टीत आहे. बरोबर? फोर्स कशी बसती? एक अशी टँजेन्शियल फोर्स आणि रॅडियल फोर्स कशी बसती? अशी. बरोबर? आता मगाची डायग्राम वेगळी होती, आताची डायग्राम वेगळी. मगाची डायग्राम कशी पकडलेली? आता गिअर असा पकायचा उभा. कळलं? हे रॅडियल कंपोनंट इकडे चाललंय आणि टँजेन्शियल कंपोनंट इकडे चाललंय. हा त्यांनी दोन गिअर दाखवले म्हणून मी इकडे दाखवलं. हे इकडनं पण असू शकतं. हे आपण कसं फिरवलं आहे? असं फिरवलेलं ना. जर हेच जर मी क्लॉक वाईज फिरवलं तर हे कुठे येणार? इकडे येणार. कळलं? हां. मग तीच डायग्राम त्यांनी सिंगल याची काढली, सिंगल टीथची. हा तुमचा कोणता कंपोनंट आहे? टँजेन्शियल कंपोनंट आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. आणि हे तुमचं कोणतं आहे? इकडे दाखवत होते टँजेन्शियल रॅडियल कंपोनंट. रॅडियल कंपोनंट सिंपल आपण लक्षात कसं ठेवायचं, एवढ्या डिटेलमध्ये करायची गरज नाही. हे जर दोन गिअर असतील, हे दोन गिअर एकमेकांना बेंड करू शकतात ना. जर हा गिअर इथं समजा, इथं पण शाफ्ट आहे आणि इथं पण शाफ्ट आहे, दोन्हीकडे शाफ्ट शाफ्ट आहेत. हां, हा शाफ्ट मी समजा हाताने पकडला याचा आणि हे गोल फिरत आहे, तर काय होईल बरं? हा शाफ्ट किंवा हा गिअर या गिअरला बेंड करणार करणार का नाही? हां, मग बेंडिंग होणार ना. मग त्यालाच काय म्हणायचं? बेंडिंग फेल्युअर. समजलं? एव्हरी गिअर टूथ प्रोफाईल ॲक्ट ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम विच इज सब्जेक्टेड टू अ रिपिटेटिव्ह बेंडिंग स्ट्रेस. कंटिन्युअसली दोन गिअर एकमेकांना मोशन ट्रान्सफर करतात. हे दोन गिअर एकमेकांना मोशन ट्रान्सफर करतात, याचं मिनिंग काय? हा गिअर इकडनं पूर्ण, बघा हा कसा फिरतो आहे? अँटी क्लॉक वाईज. आणि हा कसा फिरतो आहे? क्लॉक वाईज. म्हणजे हा याला ढकलतो आहे ना. हा समजा हा पेन आहे, हा मला माझा हात असा आहे, हा हात मला ढकलतो आहे, असा पेन माझा ढकलतो आहे, ढकलतो आहे ना. मग असं होऊ शकतं ना कधी कधी की इकडचा गिअरची ताकद जास्त झाली, हा बेंड पेन पेन जो आहे तो बेंड झाला, होऊ शकतं. किंवा इथली कमी कमजोर पडलं आणि हे बेंड झालं, असं होऊ शकतं. म्हणजे कंटिन्युअसली प्रत्येक टीथवरती काय तयार होतं आहे? बेंडिंग फोर्स तयार होते आहे. म्हणजे बेंडिंग फोर्स आलं म्हटलं ती कोणती स्ट्रेस तयार होणार? बेंडिंग स्ट्रेस. फोर्स म्हणजे काय तयार होऊ शकतं? तणाव. तणाव तयार होतं ना. हे जो पेन आहे हा माझ्या या हाताला काय करतो आहे? असं वाकवतोय. हा हाय असा
हा असं वाकवतो आहे पूर्ण, म्हणजे बेंडिंग फोर्स तयार झाली, म्हणजे ताण पडला. ताण म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला आपण स्ट्रेस. कळलं? एव्हरी गिअर टूथ प्रोफाईल ॲक्ट ॲज अ कॅन्टिलिअर बीम विच इज सब्जेक्टेड टू रिपिटेटिव्ह बेंडिंग स्ट्रेस. ड्यू टू दिस स्ट्रेस गिअर टूथ मे ब्रेक. बरोबर, पहिलं काय आपलं बेंडिंग फेल्युअर. दिस कंटिन्युअस रिपिटेशन ऑफ बेंडिंग स्ट्रेस लीड्स टू फटिक विच मे रिझल्ट्स इन क्रॅक अँड हेन्स गिअर टूथ मे ब्रेक अवे. कंटिन्युअसली जर आपण बेंडिंग स्ट्रेस ॲक्ट झाली तर तुमचं फटिक म्हणजे झिजतं, थकथकतं, म्हणजे तुमचं जर टीथ आहे ते वीक होतात. वीक होऊन होऊन काय होतं त्याच्यामध्ये क्रॅक येतात आणि क्रॅक होऊन ते शेवटी काय होतात ब्रेक होतात. आता हे असे शब्द पाठ करायचे असतात, क्रॅक, ब्रेक, फटिक म्हणजे थकलं, वीक झालं असा अर्थ, असे शब्द पाठ करायचे तुम्हाला लक्षात ठेवतात. पहिल्यांदा काय बेंडिंग फेल्युअर म्हणजे बेंड होऊन 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 काय झालं तुटलं. दुसरं काय वेअरिंग, वेअरिंग ऑर सरफेस डिस्ट्रक्शन इज अ फेनोमेनन विच रिमूव्स द कम्प्लीट लेअर ऑफ अ सरफेस अँड इट मे क्रिएट इट मे क्रिटर्स ऑर स्क्रॅचेस ऑन द सरफेस. म्हणजे वेअरिंग, वेअरिंगचा अर्थ काय, वेअरिंग म्हणजे झीज. बरोबर, म्हणजे झीज होती, वापरून 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 आपले गिअर काय होतात झिजतात. आपण एक्झाम्पल कोणतं बघितलं का की झीजचं, आपले गाडीमध्ये काय आपलं नसतं ब्रेक, ब्रेक लाईनर असतात ना, ब्रेक लाईनर काय होतं झिजतात थोड्या दिवसांनी, ब्रेक लावून 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 काय होतं झिजतात, म्हणजे झिजल्यावरती काय म्हणतात ते वेअरिंग झाले, ते ब्रेक लाईन तुमचे वेअर आउट झालेत असं म्हणतो आपण साधं इंग्लिशमध्ये. आणि मराठीत काय म्हणतात तुमचे ब्रेक काय झालेत, ब्रेक लाईनर काय झाले झिजलेत. बरोबर ना, झिजलेलंच काय म्हणायचं वेअरिंग, म्हणजे घासून घासून धडकून धडकून काय झाले ते झिजले. मग झिज म्हणजेच काय, वेअरिंग ऑर सरफेस डिस्ट्रक्शन. हे काय आहे तुमचं सरफेस डिस्ट्रक्शन, म्हणजे सरफेस काय होतं खराब होतं आहे. इज अ फेनोमेनन म्हणजे अशी गोष्ट आहे, फेनोमेनन म्हणजे काय गोष्ट, विच रिमूव्स कम्प्लीट लेअर, ही लेअर जी आहे ती कम्प्लीट लेअर काय होती आहे खराब होती तुमची, म्हणजे झिजती आहे, ऑफ द सरफेस अँड मे क्रिटर्स शब्द गेला उडत, इट मे स्क्रॅचेस ऑन द सरफेस. त्याच्यामुळे काय होतं त्या स्क्रॅचेस तयार होतात. हे तुमचे वेअरिंगचे, वेअरिंग म्हणजे काय सरफेस डिस्ट्रक्शन, डिस्ट्रक्शन म्हणजे काय सरफेस खराब होणे. बरोबर, वेअरिंग म्हणजे काय सरफेस खराब होणे. कळालं का? हां. आता त्यातलं पहिलं पिटिंग, इनिशियल पिटिंग आणि डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग. पिटिंग म्हणजे काय, इनिशियल पिटिंग, इनिशियल ऑर करोजिव्ह पिटिंग. करोजन शब्द आला, करोजन म्हणजे काय मराठीमध्ये गंज. बरोबर, गंजून गंजून काय झालं तुमचं पिटिंग झालं, खराब झालं. बरोबर, करोजिव पिटिंग इज अ लोकलाइज फेनोमेनन विच इज कॅरेक्टराइज बाय स्मॉल पिट्स अँड हाय स्पॉट्स. दिस हाय स्पॉट इज प्रोग्रेसिवली वॉर्न आउट अँड लोड इन रिडिस्ट्रीब्युशन. द कॉजेस ऑफ इनिशियल पिटिंग इज एरर. हा, आता इनिशियल किंवा करोजिव नाही, सॉरी करेक्टिव्ह पिटिंग आहे. करोजिव शब्द वाचलं मी. इनिशियल किंवा करेक्टिव्ह पिटिंग, इनिशियल सुरुवातीचं किंवा करेक्टिव्ह म्हणजे करेक्ट बनवलं नाही. तुमचे दोन गिअर्स जे आहेत, हे दोन गिअर्स तुम्ही बनवताना काय बनवलेत, हे नीट बनवले नाही, हे गिअर्स एकमेकांना नीट बनवले नाही, त्याच्यामुळं काय झालं तुमचं पिटिंग होते, घासतं येते एकमेकांना, नीट घासत नाही, व्यवस्थित घासत नाही, त्याच्यामुळं तुमचं काय होते वेअरिंग होते. एक गिअर कोणता तरी कमी झिजणार, दुसरा गिअर तसंच राहणार, त्याला काय म्हणायचं वेअरिंग. कळलं? आता हे का बरं झालं, पहिल्यांदा कसं लिहिणार, इनिशियल पिटिंग, इनिशियल किंवा करेक्टिव्ह. करेक्टिव्ह पिटिंग इज लोकलाइज फेनोमेनन. लोकलाइज फेनोमेनांचा अर्थ काय घ्यायचा मराठीमध्ये, हे छोटी गोष्ट आहे. म्हणजे युनिट टेस्ट कशी आहे छोटी गोष्ट आहे, इनसेम कशी आहे छोटी गोष्ट आहे, एंड सेम कशी मोठी गोष्ट आहे, तसंच लोकलाइज फेनोमेनन म्हणजे हे कोणाकडनं पण होऊ शकतं, लोकल माणसाकडनं होऊ शकतं असा अर्थ घ्या काहीतरी. लोकलाइज छोटी गोष्ट आहे, विच इज कॅरेक्टराइज बाय स्मॉल पिट्स ॲट हाय स्पॉट्स. म्हणजे जिथं तुम्हाला पॉवर जास्त पाहिजे तिथं तुमचं काय झालं थोडंसं, आता थोडक्यात हा गिअर आहे, हा गिअर आहे, इथं तुमचा अँगल व्यवस्थित पाहिजे तर तो व्यवस्थित नाही झाला, थोडासा काय झाला तो 60 degrees असेल तर तो 58 degrees झाला आहे, 2 degreeचा गॅप पडला आहे, तर त्या गॅपमुळं काय झालं तुमचं नीट मोशन ट्रान्सफर नीट होत नाही आहे, त्याला काय म्हणायचं इनिशियल पिटिंग. कळलं? आता हे असं कशामुळं होतं, दिस कॉजेस, कॉजेस म्हणजे काय कारणं, हे कशामुळं होतं, कारण काय त्याचं, इनिशियल पिटिंग आर एरर इन टूथ प्रोफाईल, प्रोफाईल तुम्ही नीट बनवली नाही गिअरची, सरफेस इरेग्युलरिटीज, सरफेसच तुमचं नीट नाही आहे गिअरचा, आणि मिसअलाइनमेंट ऑफ गिअर्स, गिअर तुम्ही नीट
टाईट केले नाहीत, व्यवस्थित मॅच केले नाहीत, कळालं? बस एवढंच लय. डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग, डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग इट इज सेकंड फेज. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला असं झालं, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपल्याला अगोदर कसं सोपं वाटतं येते, अगोदर अवघड वाटतं, नंतर सोपं वाटतं थोडंसं, नंतर एकदम परफेक्ट होतं, तसंच तसंच सुरुवातीला. आता इथं काय होते, थोडंसं दिसतंय. आता दुसरं डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे नेक्स्ट स्टेप जास्त खराब होणार. इट इज सेकंड फेज ऑफ पिटिंग. इट इज अ सर्फेस पॉटिक फेल्युअर ड्यू टू रिपिटेटिव्ह कॉन्टॅक्ट स्ट्रेसेस. कंटिन्युअसली ते कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं कॉन्टॅक्ट स्ट्रेसेस तयार झाल्या रिपिटेटिव्ह, आणि त्याच्यामुळं काय झालं तुमचं, इट ऑकर्स वेन द लोड ऑन द गिअर टूथ एक्सिड्स द सर्फेस इंड्युरन्स स्ट्रेंथ. हा, आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा तुमचं डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग स्टार्ट्स वेन टोटल लोड ॲक्टिंग ऑन गिअर टूथ एक्सिड्स द वेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द टूथ. आपण वेअरिंग स्ट्रेंथ काढतो, एफ डब्ल्यू संबंधित केलं आपण, एफ डब्ल्यू. जेव्हा तुमचं एफ डब्ल्यू हे जास्त होतं कोणापेक्षा, वेन टोटल लोड ॲक्टिंग ऑन द गिअर टूथ एक्सिड्स द वेअरिंग टूथ अप्रोपाईल. म्हणजे तुमचं टोटल लोड, वेअरिंग टूथ आपलं काय काढलं, गिअर डिझाईन केले, त्याच्यामध्ये आपण काय दोन गोष्टी काढल्या, एक म्हणजे बीम स्ट्रेंथ आणि दुसरं म्हणजे काय, वेअरिंग स्ट्रेंथ. बीम स्ट्रेंथ म्हणजे काय, तुमचा जो गिअर आहे तो मॅक्झिमम किती बेंडिंग फोर्स कॅरी करू शकतो, बरोबर. म्हणजे मॅक्झिमम समजा 60 उत्तर आलं आपलं, 60 न्यूटन उत्तर आलं, जर 60 न्यूटन फोर्स पडली किंवा 58 पडली, 50 पडली, 49 पडली, तर तुमचा गिअर बेंड होणार नाही. पण 60 वरती जर पडलं, 61, तर तुमचा गिअर काय होणार, बेंड होणार. याचा अर्थ काय असतो, तुमची बीम स्ट्रेंथ किती आहे, 60, त्याची मॅक्झिमम लिमिट किती आहे, 60 आहे. 60 वरती गेलं तर तुमचा गिअर काय होणार आहे, बेंड होणार. हे झालं बीम स्ट्रेंथ. तसंच आपण वेअरिंग स्ट्रेंथ काढतो, एफ डब्ल्यू, बरोबर ना. एफ डब्ल्यूचं समजा तुमचं आन्सर आलं 80 न्यूटन तुमचं आन्सर आहे एफ डब्ल्यूचं, वेअरिंग फोर्स किंवा वेअरिंग लोड आपण काढला किंवा वेअरिंग स्ट्रेंथ आपण काढली, त्याचं आन्सर किती आलं तुमचं, 80 न्यूटन आलं. याचं मिनिंग काय, की तुमचं जर फोर्स 70 न्यूटन असेल, 77 असेल, 75 असेल, तर तुमचं गिअर वेअर होणार नाही. जेव्हा तुमचं फोर्स टोटल लोड जो तुमच्या गिअरवरती पडला आहे, जो घासतो आहे, दोन गिअर एकमेकांना घासत आहेत, ती फोर्स टोटल लोड एक्सिड्स म्हणजे जास्त झाली, एक्सिड्सचा अर्थ काय, इफ द डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग स्टार्ट्स व्हेन द टोटल लोड ऑन द गिअर टूथ एक्सिड्स म्हणजे जास्त झाली कोणापेक्षा, दॅन दी वियर स्ट्रेंथ ऑफ द टूथ, तेव्हा तुमचं काय होणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग काय होणार, स्टार्ट होणार. डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग तुमचं स्टार्ट झालं केव्हा, जेव्हा टोटल लोड हा एफ डब्ल्यूपेक्षा जास्त झाला. कळलं, समजलं का? हां. आता स्कोरिंग, स्कोरिंग आणि स्कोरिंग म्हणजे काय, इट इज अ ल्युब्रिकेटिंग फेल्युअर. म्हणजे समजा आता हे कसं, कोणाच्या रिलेटेड होतं, पिटिंग किंवा आपलं सुरुवातीला आपण गिअर नीट बनवले नाही त्याच्यामुळं तुमचं इनिशियल पिटिंग झालं, दुसरं गिअर नीट बनवले नाही कंटिन्युअसली आपण तसेच वापरत राहिलो आणि वापरून वापरून काय झालं, तुमची जी टोटल लोड, टोटल वेअरिंग लोड जो होता तो जास्त झाला आहे कोणापेक्षा, वेअरिंग बीम स्ट्रेंथ किंवा बीम स्ट्रेंथ जसं होतं तसं वेअरिंग स्ट्रेंथपेक्षा जास्त झाला आहे, तर तुमचं काय होणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह पिटिंग होणार आहे. आता दुसरं काय, स्कोरिंग. स्कोरिंग म्हणजे काय, जर तुम्ही ल्युब्रिकेशन त्याला व्यवस्थित केलं नाही, ल्युब्रिकेशन करावं लागतं ना त्याला, ऑइल सोडावं लागतं, ल्युब्रिकेशन फेल्युअर जर तुम्ही नीट केलं नाही, इनसफिशियंट ल्युब्रिकेशन अलॉंग विथ एक्सेसिव्ह प्रेशर अँड हाय सर्फेस स्पीड रिझल्ट्स इन ब्रेकडाऊन ऑफ ऑइल पेन. म्हणजे तुम्ही ल्युब्रिकेशन केलं नाही तसंच गिअर वापरत राहिलं तर तुमचं काय होतं, स्कोरिंग होतं. स्कोरिंग म्हणजे तेच, वेअरिंग होतं. पण हे कोणामुळे झालं, ल्युब्रिकेशन कमी असल्यामुळे झालं, म्हणून त्याला सेपरेट नाव दिलं स्कोरिंग. कळालं, दिस रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह फ्रिक्शन हीट अँड ओव्हर हिटिंग ऑफ द मशीन हिट. जर तुमच्या गिअरमध्ये जर तुम्ही ऑइलच सोडलं नाही तर काय होणार आहे, तुमचं फ्रिक्शन वाढणार आणि हीट होणार, ओव्हर हीट होणार, बरोबर ना. ड्यू टू दिस देअर इज अ रॅपिड अल्टरनेटिव्ह वेल्डिंग अँड टिअरिंग ॲट हाय स्पॉट्स विच कॉल्ड स्टिक्स ते केलं. एवढं मेन कळालं का दोन, बस एवढंच लय. ॲब्रेसिव्ह वेअर, ॲब्रेसिव्ह वेअर काय, इट इज अ डॅमेज ऑर सर्फेस इंजरी कॉज बाय द पार्टिकल ट्रॅप बिटवीन द मेटिंग टीथ सर्फेस. ॲब्रेसिव्ह वेअर म्हणजे आता दोन गिअर तर मी सगळं व्यवस्थित बनवले, मी हे दोन गिअर सगळे व्यवस्थित बनवले, पण इथं मध्ये काय झालं, मटेरियल अडकलं, म्हणजे माती अडकली किंवा बर अडकली किंवा काहीतरी थोडंसं एखादी काहीतरी गेलं, तर दोन्ही एकमेकांना घासते एकमेकांना. समजा एक मी काय केलं, एक बारीक असं बर घेतली आणि या दोन गिअरच्या मध्ये टाकली, तर काय होणार, एकमेकांना ते घासणार,
घासणार एक 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 तर याला चेटक केलं नाही तर याला चिटकेल, चिटकलं आणि कंटिन्युअसली काय होतं ते रोल होते, मग त्याच्यामुळे जे वेअरिंग झालं त्याच्यामुळे तुमचं घासलं गेलं ना जॉब, त्या घासण्याला किंवा त्या वेअरिंगला काय म्हणायचं, ॲब्रेसिव्ह वेअर. समजलं? स्कोरिंग कोणामुळे होतं, तुम्ही जर लुब्रिकेशन व्यवस्थित केलं नाही तर. ॲब्रेसिव्ह वेअर कोणामुळे होतं, जर तुमचं सरफेस इंजरी कॉज कोणामुळे झाली, च्यामुळे, कॉज म्हणजे त्याचे कारण, कॉजेस म्हणजे काय मराठीमध्ये कारण, कोणामुळे झालं, पार्टिकल ट्रॅप बिटवीन मेटिंग टीथ ऑफ सरफेस. पार्टिकल एखादा छोटासा पार्टिकल काय झाला आहे, दोन गिअरच्या याच्या प्रोफाईलमध्ये काय झाला आहे, अडकला आहे, तर त्याला काय म्हणायचं, ॲब्रेसिव्ह वेअरिंग. कळलं? दिस फॉरेन मटेरियल पार्टिकल्स इन द लुब्रिकंट लाईक डर्ट रस्ट वेल्ड स्पॅटर्स अँड मेटॅलिक डेब्रीज, म्हणजे एखादा छोटासा मेटलचा पार्ट असू शकतो, वेल्डिंगचं काहीतरी स्पॉट असू शकतो, रस्ट म्हणजे धूळ असू शकते, डर्ट धूळ किंवा धूर, बरोबर, रस्ट किंवा डर्ट काही पण असेल, एंटर बिटवीन द टूथ सर्फेस अँड डॅमेज द फॉर्म ऑफ टूथ. तुमची टूथची जी प्रोफाईल आहे, नंबर ऑफ टूथचा जो शेप आहे तो तुमचा काय झाला आहे, खराब झाला आहे, कोणामुळं, या गोष्टींमुळं, तर त्याला काय म्हणायचं, ॲब्रेसिव्ह वेअर. आता हे अवॉइड करायचं असेल तर काय करणार, दिस टाईप ऑफ फेल्युअर कॅन बी अवॉइडेड बाय प्रोव्हाइडिंग ऑइल फिल्टर्स. आपण काय करणार, त्याला ऑइल फिल्टर बसवणार व्यवस्थित यूज. आता ऑइल फिल्टर का बरं लावलेत, आपण काय म्हटलं, वरती लुब्रिकेशन पाहिजे. आता ऑइल बाहेर असतं, ऑइलमध्ये पण काहीतरी आड घाण पडू शकते ना, ऑइलमध्ये समजा बारीक कण गेला आणि तेच ऑइल जर आपण गिअरमध्ये सोडलं तर काय होणार, तुमचं परत त्याच्यात अडकणार. म्हणजे म्हणून आपण ऑइल जे टाकतो आपण लुब्रिकेटिंग ऑइल जे टाकतो, ते ऑइल टाकताना आपण कशाच्या थ्रू टाकणार, फिल्टरच्या थ्रू टाकणार, म्हणजे काहीतरी फिल्टर बसवणार तिथून, त्या फिल्टरच्या थ्रू ऑइल सोडणार, कोणाला, गिअरला. कळालं? युझिंग हाय विस्कोसिटी ऑइल्स अँड बाय इन्क्रीझिंग द सर्फेस हार्डनेस ऑफ द गिअर. एक तर तुम्ही ऑइल फिल्टर बसवा किंवा हाय विस्कोसिटी ऑइल वापरा, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं ऑइल वापरा असं समजा तात्पुरतं. आता विस्कोसिटीचा अर्थ वेगळा असतो, पण आत्ता तात्पुरतं समजण्यासाठी हाय विस्कोसिटी ऑइल वापरा. आणि किंवा तुमचं गिअरची हार्डनेस वाढवा, म्हणजे एखादा छोटा मोठा पार्ट आला तर ते गिअर काय झालं नाही पाहिजे, चालू कळलं, गिअरची हार्डनेसच तुम्ही काय करायची, इन्क्रीज करायची. समजलं का? आणि करोजन वेअर, आपण मगाशी करेक्टिवला करोजन म्हणत होतो, गंजलं एखादी गोष्ट गंजली तर काय होणार, ते गंज वाढत जाणार. इट इज कॉज्ड बाय करोजन एलिमेंट लाईक एक्स्ट्रीम प्रेशर ॲडिट्यूज प्रेझेंट इन द लुब्रिकंट अँड फॉरेन मटेरियल ड्यू टू एक्स्टर्नल कॉन्टॅमिनेशन. म्हणजे हे कोणामुळं होतं, इट इज कॉज्ड बाय द करोजिव एलिमेंट लाईक एक्स्ट्रीम प्रेशर ॲडिट्यूज. ॲडिट्यूज म्हणजे अशी गोष्ट असती, समजा आपलं ऑइल आहे, ॲडिट्यूज म्हणजे कसं सांगते तुम्हाला, मिक्सर मिक्स करायला लागतं. ॲडिट्यूज म्हणजे आपल्याला गोष्ट मिक्स करायला लागते जेणेकरून आपली क्वालिटी काय करणार, इम्प्रूव्ह होणार, बरोबर. म्हणजे समजा आपण ऑइल सोडलं, ऑइलमध्ये काहीतरी ॲडिट्यूज टाकले जेणेकरून त्याच्यामुळं तुमचं ऑइल आहे ते लवकर गरम होत नाही आहे, त्याची विस्कोसिटी मेंटेन राहते आहे, असं काहीतरी आपण ॲडिट्यूज असतात, जेणेकरून तुमचे ऑइलची प्रॉपर्टी काय राहिली पाहिजे, इम्प्रूव्ह झाली पाहिजे. मग आपण ऑइलची प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी ॲडिट्यूज वापरले, पण ॲडिट्यूजमुळं काय झालं, तुमचं ॲडिट्यूजच्या मध्ये काहीतरी करोजनचं पार्ट होता, एक छोटासा गंजण्याची काहीतरी एखादा त्याच्यामध्ये काय होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम होतं गंजलेला, तो मायक्रो ऑर्गॅनिझम कुठं गेला, त्याच्यामध्ये गेला, प्रेझेंट इन द लुब्रिकंट अँड फॉरेन मटेरियल्स. म्हणजे एखादं कोणतरी एखादा एकदम बारीक कण आला गंजलेला, कोणाच्या मध्ये पडला, तो गिअरच्या मध्ये पडला. आता गंज माहिती आहे, एकदा गंजलेलं पडलं एखादा पार्ट तर तो पूर्ण काय करतो, गिअरला गंजून टाकतो, बरोबर ना. फॉरेन म्हणजे बाहेरचा, दुसऱ्या देशात जसं आपण म्हणतो फॉरेन, तसं इथं पण काय म्हणायचं, बाहेरचं मटेरियल ड्यू टू एक्स्टर्नल कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन म्हणजे काय, घाण मिक्स झालं आहे, कंटॅमिनेटेड म्हणजे मिक्स झालं आहे, घाण झालं आहे, एकत्र झालं आहे. म्हणजेच काय, एकतर आपण जे ॲडिट्यूज वापरले त्याच्यामध्ये करोजन काहीतरी पार्टिकल आलं, किंवा एक्स्ट्रा फॉरेनचा मटेरियल आला जो काय करतो आहे, आपल्या गिअरला काय करतो आहे, करोजन करतो आहे, करोड करतो आहे, कळालं. हां, मग आता हे होऊ नये म्हणून काय करायचं, दिस एलिमेंट अटॅक टू द टूथ प्रोफाईल विच रिझल्ट्स इन फाईन वेअर ऑफ एन्टायर सर्फेस. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं वेअरिंग होतं कोणाचं, एन्टायर सर्फेसचं, पूर्ण गिअरचं काय होतं, वेअरिंगचं. दिस टाईप ऑफ फेल्युअर कॅन बी अवॉइडेड बाय प्रोव्हाइडिंग कम्प्लीट एन्क्लोजर ऑफ द गिअर
फ्री फ्रॉम दी एक्सटर्नल कंटॅमिनेशन. हे आपल्याला जर नको असेल तर आपण जे गिअर आहे दोन गिअर्स एकमेकांना कंटॅमिनेटेड म्हणजे एक्स्ट्रा बाहेरचं कंटॅमिनेशन येऊ नये, एक्स्ट्रा पार्ट कुठला फॉरेनचा पार्ट येऊ नये, पार्टिकल त्याच्यात कुठलं पडू नये, रस्ट पडू नये, डर्ट पडू नये, म्हणून आपण काय करायचं त्याला कम्प्लीट एन्क्लोजर, एन्क्लोजर म्हणजे काय पूर्ण झाकून घ्यायचं, केसिंग द्यायची त्याला, काय द्यायची केसिंग, कळलं. एन्क्लोजर म्हणजे काय बंद करायचं, एन्क्लोज म्हणजे बंद करणे, एन्क्लोजर द्यायचं त्याला फ्री फ्रॉम दी फॉर द गिअर्स फ्री फ्रॉम दी एक्स्टर्नल कंटॅमिनेशन, प्रोव्हाइड कम्प्लीट एन्क्लोजर, पूर्ण त्याला काय करायचं एन्क्लोजर म्हणजे पूर्ण बंद करायचं, कशासाठी फॉर द गिअर्स फ्री फ्रॉम दी एक्स्टर्नल कंटॅमिनेशन, कळलं. सिलेक्टिंग प्रॉपर ॲडिट्यूज, वरती जे ॲडिट्यूज आहेत ते व्यवस्थित बघायचे आधी आहेत का, अँड बाय रिप्लेसिंग द लिब्रिकंट ॲट रेग्युलर इंटरवल, कम्प्लिटली रेग्युलर काय करायचं लिब्रिकंट तुमचं चेंज करायचं, समजलं. आता बाकी तुमचं हे हा क्वेश्चन विचारतात तुम्हाला, डिराईव बीम स्ट्रेंथ फॉर स्पर गिअर, बीम स्ट्रेंथ डिराईव करा, ही डायग्राम काढायची, एफ आर एफ टी एफ माहिती आहे, ही डायग्राम काढायची पूर्ण, एफ टी असं दाखवायचं, एफ ही तुमची काय विड्थ फेस विड्थ बी, आणि ही काय तुमचं एल, कळलं. आपल्याला कशाचं आन्सर काढायचं आहे, एफ बीचं, बीम स्ट्रेंथचं आन्सर काढायचं आहे, एफ बीचं आन्सर काय आपलं सिग्मा बी इंटू बी इंटू एम इंटू वाय, बरोबर ना, पाठ करा फॉर्म्युले, सिग्मा बी इंटू एम इंटू वाय, हे आपलं आन्सर काढायचं आहे, बरोबर. आता पहिल्यांदा काय घेतलं मी, रॅडियल कंपोनंट, रॅडियल कंपोनंट काय असतो, द कंपोनंट इंड्युसेस अ डायरेक्ट कॉम्प्रेसिव स्ट्रेस ऑफ रिलेटिवली स्मॉल अमाऊंट, हेन्स इट इज निग्लेक्टेड. रॅडियल फोर्स, आपली फोर्स कन्सिडर केली ही वाली, मग अशी आपण कशी केली अशी, अशी पण येऊ शकते, बरोबर ना, फोर्स अशी घेतली, याचे दोन कंपोनंट केले, एक एफ आर आणि एक एफ टी. रॅडियल कंपोनंट या गिअरला काय करतो आहे, कॉम्प्रेस करतो आहे, इकडे बघा फक्त, असं जर टूथ असेल आणि इकडं जर फोर्स लावली तर हा रॅडियल कंपोनंट या फोर्स या टूथला काय करतो आहे, कॉम्प्रेस करतो आहे, आणि त्याची व्हॅल्यू खूप छोटी असते, त्याच्यामुळे ते आपण काढत नाही, एफ आरचं आपण आन्सर काढलेलं नाही, आपण एफ आरचं आन्सर घेतलं कधी, एफ टी टॅन फायचं संबंधी घेतलं का, नाही, आपल्याला फॉर्म्युला आहे एफ आर इज इक्वल टू एफ टी टॅन फाय, पण आपण घेतलं नाही ते कधी, कळलं, कारण त्याची व्हॅल्यू काय असते छोटी असते. दुसरं काय आहे एफ टी, एफ टी कोणतं आपला टँजेन्शियल कंपोनंट, बरोबर ना, एफ टी काय आपला टँजेन्शियल कंपोनंट, मग कशाला काय काय म्हणतात संबंधी आपण जे घेतलं ते, एम म्हणजे काय असतं बेंडिंग मुवमेंट, एफ टी म्हणजे टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन द गिअर टूथ, एल म्हणजे लेंथ ऑफ द गिअर टूथ, एल म्हणजे लेंथ ऑफ द गिअर टूथ, बी म्हणजे फेस विड्थ, एफ टी म्हणजे टँजेन्शियल फोर्स, हे तुमचं काय, टी म्हणजे थिकनेस, कळलं, नावं घेतले सगळ्याला देऊन टाकले. आता चालू केलं सिग्मा बीपासून, सिग्मा बी आहे ना याच्या संबंधी फॉर्म्युल्यामध्ये, मग सिग्मा बी म्हणजे काय असतं बेंडिंग स्ट्रेस, बरोबर, सिग्मा बी म्हणजे काय असतं बेंडिंग स्ट्रेस, आता त्या इकडे सिग्मा बी म्हणजे काय असतं बेंडिंग स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेस काढण्यासाठी आपल्याला बेंडिंग मुवमेंट फॉर्म्युला माहिती पाहिजे, बेंडिंग मुवमेंट फॉर्म्युला काय आहे, एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर, हे आपण घेत नाही, आपण हे दोन्हीच घेतो, एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय, सिग्मा बी आपल्याला काढायचं आहे एम इंटू वाय अपॉन आय, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचं आणि याचं, याचं आणि याचं, सिग्मा बी इंटू वाय असतं आधी, याच्या आधीची स्टेप काय असते, सिग्मा बी, सिग्मा बी इंटू वाय, बरोबर ना, सिग्मा बी इंटू आय, सिग्मा बी इंटू आय इज इक्वल टू एम इंटू वाय, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यावर काय झालं ते डिवाइड, पण सिग्मा बी इज इक्वल टू एम इंटू वाय डिवाइडेड बाय आय असं आलं. आता एम म्हणजे काय, मुवमेंट, हे काय सिग्माला सिग्मा बीला काय म्हणायचं बेंडिंग स्ट्रेस, एम म्हणजे काय बेंडिंग मुवमेंट, वाय म्हणजे तुमचं हाफ डिस्टन्स, आणि आय म्हणजे काय असतं मुवमेंट ऑफ इनर्शिया, कळलं. मग आता प्रत्येकाचे फॉर्म्युले आहेत, मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू
परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुवमेंट काढायचे आपल्याला अबाउट दिस पॉईंट, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुवमेंटचं फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय? एल. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे आडवं डिस्टन्स, इथून फोर्स मोजतो आहे आपण. असं फोर्स कशी पडते? खाली पडते, मग हे गोल फिरवलं. क्लॉकवाईज म्हणजे फोर्स एफ टी इंटू लेंथ एल, म्हणजे काय आलं? मुवमेंट एफ टी इंटू एल. वाय म्हणजे काय असतं? हाफ डिस्टन्स असतं, टीच्या अर्धं. हे तुमचं काय असतं? हाफ. हे काय असतं? वाय. कळलं? टी इज इक्वल टू थिकनेस डिवायडेड बाय टू इज इक्वल टू वाय. आणि आय तुम्हाला काढायचा असतो, आयचा फॉर्म्युला काय असतो? बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आता इथं बी डीच्या ऐवजी काय आले? टी डिवायडेड बाय 12. फॉर्म्युला येतो ते आपण सॉममध्ये शिकलो, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. रेक्टँग्युलर सेक्शन असेल असा, असा रेक्टँग्युलर सेक्शन असेल आपल्याला जर आय एक्स एक्स काढायचं असेल आणि आय वाय वाय काढायचं, एक्स एक्स हे आणि हे काय असतं? वाय वाय. आपल्याला जर आय एक्स एक्स काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो? बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आणि आय वाय वाय काढायचं असेल तर काय असतं? डी बी क्यूब अपॉन 12. आता सेक्शन कसं आहे? हा रेक्टँगल बघा, हा रेक्टँगल झाला ना तयार इथं. हां, मग आता हा रेक्टँगल कसं आहे? असा आहे. हां, हे काय आहे तुमचं? बीच आहे. आणि हे तुमचं काय आहे? थिकनेस टी आहे. आपल्याला असं काढायचं आहे, मग काय झालं फॉर्म्युला? बी टी क्यूब डिवायडेड बाय 12. म्हणून काय आलं तिथं? बी टी क्यूब डिवायडेड बाय 12. कळलं? हां, मग फॉर्म्युला काय तयार झाला तुमचा? असा, एफ टी इंटू एल इंटू टी डिवायडेड बाय 2 इंटू बी टी क्यूब डिवायडेड बाय 12. याला असं बनवलं त्यांनी, कसं बनवलं बघा. ते सिग्मा बी इज इक्वल टू मोमेंटचं फॉर्म्युला काय? हा फॉर्म्युला काय आला आपला? एम इंटू वाय डिवायडेड बाय आय. बरोबर. मोमेंट म्हणजे काय? एफ टी इंटू एल. वाय म्हणजे काय? आपलं थिकनेस डिवायडेड बाय 2. आणि आय म्हणजे काय? आपलं बी टी क्यूब अपॉन 12. हां, आता हे यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आन्सर काय आलं आधी? एफ टी इंटू एल इंटू टी डिवायडेड बाय 2. बरोबर. हे न्युमिरेटरला आहे, हे डिनॉमिनेटरला आहे, एकत्रच घेतलं. डिवायडेड बाय काय? बी टी क्यूब डिवायडेड बाय 12. ए बी सी आणि टी आपल्यानुसार एफ टी इंटू एल इंटू टी डिवायडेड बाय 2 इंटू 12 कुठे गेलं? वरती. डिवायडेड बाय बी टी क्यूब. आता इथं पण टी आहे, इथं एक टी गेला. बरोबर. राहिलं काय? बी टी स्क्वेअर. आता एल कुठं आहे का? नाही. म्हणजे हां, बे के बे बेसक 12. राहिलं काय? 6. एफ टी इंटू एल अपॉन बी टी स्क्वेअर. आलं का? 6 एफ टी एल अपॉन बी टी स्क्वेअर आलं. हां, मग सिक्स सिग्मा बी इज इक्वल टू सिग्मा बी बी टी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 एल. हां, इकडे घेतला आपण. काय काढले? हे सिग्मा बीचं आन्सर काढलं ना आपण. हां, आपण याच्यावर नकाराचं आन्सर काढलं, त्यांनी एफ टीचं आन्सर काढलं. आता यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं पुढचं. सिग्मा बी इंटू बी इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू एफ टी इंटू एल. असं होतं. बरोबर. आपल्याला काय करायचं? एफ टीचं आन्सर काढायचं. एफ टी इथंच ठेवतो, याला इकडे टाकतो. सिग्मा बी इंटू बी इंटू टी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 इंटू एल. सिग्मा बी इंटू टी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 इंटू एल आलं. हां, नाव दोन्हीला काय केलं त्यांनी? यमने मल्टिप्लाइड अँड डिवाइड केलं. मग काय झालं? सिग्मा बी तसंच तसंच आहे, बी पण तसं तसंच आहे. यम अपॉन यम इंटू वाय. आता वाय म्हणजे काय घेतलं त्यांनी बघा? याला रिअरेंज केलं त्यांनी. सिग्मा बी आहे का? बी पण तसंच तसंच आहे. हा यम आधी लिहिला, इकडचा यम आधी लिहिला. राहिलं काय? वरच्या साईडला टी स्क्वेअर इथं लिहिलं, खालच्या साईडला काय राहिलं? 6 एल आणि यम. बरोबर ना? फक्त नीट लिहिलं आहे त्यांच्यानुसार. आता सिग्मा बी तसंच आहे, बी तसंच आहे, यम पण तसंच आहे. याला काय म्हणायचं? वाय. लेवी स्पेक्टर, लेवी स्पेक्टरचा फॉर्म्युला काय? टी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 एल यम. म्हणून फॉर्म्युला काय जाहीर झाला? एफ टी इज इक्वल टू सिग्मा बी इंटू बी इंटू एम इंटू वाय. कळलं? आता फ्रॉम द अबव इक्वेशन, सेकंड इक्वेशन, टँजेन्शियल फोर्स एफ टी इज इन्क्रीज द
तर बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी ऑल्सो इन्क्रीज. जर एफ टी इन्क्रीज झाला तर बेंडिंग स्ट्रेस पण इन्क्रीज होणार, म्हणजे इकडची व्हॅल्यू हे याच्याबरोबर आलं ना, समोरसमोर आलं, म्हणजे हे जर वाढवलं तर याची पण व्हॅल्यू वाढणार, हे जर कमी केलं तर याची पण व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. वेन बेंडिंग स्ट्रेस रिचेस इट्स लिमिटिंग व्हॅल्यू द करस्पॉन्डिंग टँजेन्शियल फोर्स इज कॉल्ड एज बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे एफ टीची मॅक्झिमम, एफ टी म्हणजे काय म्हटलं आपण, टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल फोर्स जास्तीत जास्त किती असू शकतो, जास्तीत जास्त या गिअरला काय करू शकतो, तो फेल करू शकतो. मग फेल जर केलं तर त्यालाच एफ टीलाच काय म्हणायचं, एफ डी म्हणायचं. एफ टीलाच काय म्हणायचं, एफ डी म्हणजे बेंडिंग बेंडिंग फोर्स म्हणायचं. एफ बी सॉरी एफ डी नाही, एफ डी नाही, एफ बी म्हणायचं. काय म्हणायचं, एफ बी. टँजेन्शियल फोर्स आहे ना ही, आता नॉर्मल असेल तर टँजेन्शियल फोर्स, टँजेन्शियल फोर्स म्हणायचं एफ टी, टी फॉर टँजेन्शियल. जर टँजेन्शियल फोर्स तुमची खूप जास्त वाढली, टँजेन्शियल फोर्स तुम्ही कंटिन्युअसली वाढवत गेलं तर काय होणार, त्याचं बेंडिंग होणार. म्हणजे टँजेन्शियल फोर्समुळं काय होणार, तुमचा हा गिअर काय होणार, बेंड होणार, बरोबर का नाही. मग त्याला काय त्यावेळेस काय म्हणायचं, एफ टी कन्वर्ट झाला कशामध्ये, एफ बीमध्ये. फॉर्म्युला तोच आहे, एफ बी इज इक्वल टू सिग्मा बी इंटू एम इंटू वाय. आता एफ बी एफ टीचं काय आलं, एफ बी, एफ बी इज इक्वल टू सिग्मा बी इंटू एम इंटू वाय. हाच फॉर्म्युला आपण पाठ केला आहे. सिग्मा बी म्हणजे काय, परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस किंवा बेंडिंग स्ट्रेस. बी म्हणजे काय म्हटलं आपण, फेस विड्थ. एम म्हणजे काय, मॉड्यूल. वाय म्हणजे लेव्हिस फॅक्टर. मुद्दाहून हे लिहायचं, हेच तुम्हाला प्रूव्ह करायला आलं आहे. सात मार्गासाठी एवढंच आलं आहे, एक दोन तीन स्टेप, चौथी स्टेप आणि पाचवी स्टेप, आणि हे डायग्राम काढायचे. कळलं, समजलं? तसंच तुमचं वेअरिंगचं स्ट्रेंथचं पण सांगायचं. वेअरिंग स्ट्रेंथ म्हणजे काय, वेअरिंग स्ट्रेंथ ऑफ ग्रूट प्रोफाईल इज द मॅक्झिमम टेंजेन्शियल लोड दॅट द गिअर कॅन टू टेक विदाउट फिटिंग फेल्युअर. जसं बेंडिंग फेल्युअर काय होतं, बीम स्ट्रेंथ काय होती, की बाबा तुमच्या बीम तुमच्या गिअरची मॅक्झिमम बेंडिंग फोर्स सहन करण्याची कॅपॅसिटी विदाउट फेल्युअर, बरोबर ना. तसंच वेअरिंग स्ट्रेंथ म्हणजे काय, तुमच्या गिअरचं मॅक्झिमम वेअरिंग फोर्स सहन करण्याची कॅपॅसिटी विदाउट फेल्युअर. ही डेफिनेशन पाठ करायची. वेअरिंगलाच आपण काय म्हटलं, फिटिंग. कळलं, ही डेफिनेशन पाठ करायची. हा फॉर्म्युला आपला पाठ आहे, डी पी इंटू बी इंटू क्यू इंटू के. डी पी म्हणजे काय, डायमीटर ऑफ पिनियन. बी म्हणजे काय, फेस विड्थ. क्यू म्हणजे काय, रेशो फॅक्टर. क्यूचा हा फॉर्म्युला आपला पाठ आहे, हा पण पाठ आहे. एक्सटर्नल गिअर, इंटरनल गिअर लिहून टाकायचा मुद्दा. केचे आपले तीन फॉर्म्युले पाठ आहेत मागचे, फॉर 11,500, 10,000 आणि 9,800 पाठ आहेत ना आपले, क्यू आणि के. केचं फॉर्म्युला काय, हां बरोबर सॉरी, केचं फॉर स्टील गिअर अँड पिनियन, के इज इक्वल टू 0.16 बी एच एन डिवाइडेड बाय 100 स्क्वेअर न्यूटन पर एम स्क्वेअर. फॉर कास्ट आयन एक, म्हणजे गिअर कास्ट आयनचं आहे, एक स्टीलचं आहे, तर काय आपलं 0.21 बी एच एन डिवाइडेड बाय 100 स्क्वेअर. आणि एक दोन्ही तुमचं, एक कास्ट आयनचं आणि एक स्टीलचं आहे 0.18, आणि दोन्ही कास्ट आयनचं आहे तर काय 0.20. आपण असं नाही केलेलं, आपण पहिल्यांदा हे घेतले, नंतर हे घेतले आणि नंतर हे घेतले आपल्यानुसार. कळलं, 0.16, 0.18, 0.21 बी एच एन डिवाइडेड बाय 100 स्क्वेअर सगळ्या ठिकाणी, बरोबर. हे काय डिरेव्ह बिरेव्ह करायचं नाही, डायरेक्ट आपण काय लिहिणार फक्त, की वेअरिंग फोर्स म्हणजे काय, वेअरिंग स्ट्रेंथची डेफिनेशन देणार ही, त्याचा फॉर्म्युला लिहिणार हा, कशाला काय म्हणतात ते लिहिणार, क्यूचा फॉर्म्युला दोन्ही आणि केचे हे तिन्ही फॉर्म्युले. फॉर इफ गिअर अँड पिनियन बोथ मेड अप ऑफ स्टील, फॉर्म्युला काय, केचा 0.16 बी एच एन डिवाइडेड बाय 100 स्क्वेअर न्यूटन पर एम एम स्क्वेअर. इफ वन इज मेड अप ऑफ स्टील अँड अनदर इज मेड अप ऑफ कास्ट आयन, तर आन्सर काय, 0.18 बी एच एन डिवाइड बाय 100 स्क्वेअर. आणि दोन्ही जर कास्ट आयनचे असतील तर काय, 0.21 बी एच एन डिवाइड बाय 100 स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला पाठ करायचा. इफेक्टिव्ह लोड इफ डेफिनेशन, इफेक्टिव्ह लोड ऑन स्पर गिअर इज डिफाइन ॲज टोटल मॅक्झिमम टँजेन्शियल लोड फोर्स ॲक्टिंग ऑन द गिअर टूथ. इफेक्टिव्ह लोड, एफ इफेक्टिव्हचे फॉर्म्युले पाठ आहेत का आपले, लिहून टाकायचे सगळे. इफेक्टिव्ह लोडचे, एफ इफेक्टिव्हचे फॉर्म्युले पाठ आहेत ना,
दोन्ही तिन्ही चारही काय असेल ते सगळे लिहून टाकायचे, सोडायचं नाही काहीच. आता डायनॅमिक लोड म्हणजे काय? डायनॅमिक लोड का गरजेचं असतं? झालं संपलं शेवटचंच. डायनॅमिक लोड म्हणजे काय? प्रॅक्टिकली गिअर ट्विथ आर नेवर परफेक्ट, म्हणजे नॉर्मली तुम्ही गिअर परफेक्ट बनवू शकत नाही. एरर इन टूथ स्पेसिंग, इनॲक्युरेसी इन टूथ प्रोफाईल अँड डिप्लेक्शन ऑफ टूथ अंडर द लोड रिझल्ट्स ट्रान्समिशन ऑफ इन ट्रान्समिशन एरर, म्हणजे कधीच गिअर व्यवस्थित बनत नाही, कधी पण काही ना काहीतरी राहून जातं, टूथ प्रोफाईल चुकती किंवा अँगल चुकतो, त्याला त्याच्यामुळे काय तयार होतं? ट्रान्समिशन एरर तयार होतो. मग ट्रान्समिशन एरर आपल्याला घालवण्यासाठी, ट्रान्समिशन एररमुळं काय होतं? तुमचं स्पीड रेशो म्हणजे गिअर रेशोमध्ये काय होतं? फ्लक्च्युएशन तयार होतं. म्हणजे कधी गिअर रेशो, आपण म्हटलं समजा 4:1 गिअर रेशो आहे, म्हणजे हा गिअर 4 वेळा गोल फिरल्यावरती, पिनियन 4 वेळा गोल फिरल्यावरती गिअर 1 गोल फिरलं पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये तसं नाही होत. ॲक्च्युअलमध्ये काय होतं? गिअर पिनियन 4 वेळा फिरतो आणि गिअर 1 आणि अर्धा गोल फिरतो, असं होतं. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? म्हणून आपण काय करतो? डायनॅमिक लोड आपण ॲड करतो ना डिझाईन करताना. आपण इफेक्टिव्ह लोड कसं काढतो? एफ इफेक्टिव्हचा फॉर्म्युला काय आपला? एफ टी मॅक्झिमम प्लस FD. हा आपण FD ॲड केला ना त्याच्यामध्ये. हा कशामुळं केला? त्याच्यामुळं. डायनॅमिक लोड म्हणजे, डायनॅमिक म्हणजे काय? मोशन. मोशनमध्ये आपलं थोडंसं काय होतं आहे? फ्लक्च्युएशन होतं आहे, चेंज होतं आहे थोडासा. तो चेंज होतो आहे म्हणून आपल्याला एक्स्ट्रा जो इफेक्टिव्ह लोड आपण कन्सिडर करणार आहे, आणि इफेक्टिव्ह लोडवरून आपण काय काढणार आहे? फॅक्टर ऑफ सेफ्टी. बरोबर का नाही? आता समजलं डिझाईन एक चल पूर्ण कसं असतं डिझाईन. आधी मी काय केलं? डायरेक्ट तुम्हाला सममध्ये नुसते याला हे मदत केलं. आता कळते का? हां, आपण काय करतोय? इफेक्टिव्ह लोड काढतोय. इफेक्टिव्ह लोडमध्ये आपण डायनॅमिक फोर्स घेतली. डायनॅमिक फोर्स का बरं घेतली? कारण आपण बनवताना नीट बनवत नाही, त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होतं, म्हणून आपण फोर्स कन्सिडर करताना डायनॅमिक फोर्स त्याच्यामध्ये ॲड केली आणि इफेक्टिव्ह फोर्सच्या याच्यामध्ये त्याला प्लस केलं. त्याच्यावरनं आपण काय काढतोय? फॅक्टर ऑफ सेफ्टी काढतोय. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे त्या गिअरची कॅपॅसिटी किती आहे, 2 पट कॅपॅसिटी लोड सहन करण्याची. म्हणजे समजा त्यांनी सांगितलं, म्हणजे आपण गिअर बनवला आणि तिथं लिहिलं बीम स्ट्रेंथ FB इज इक्वल टू 10 न्यूटन आणि FW वेअरिंग लोड इज इक्वल टू 20 न्यूटन असं सांगितलं, बरोबर. आणि त्यांनी खाली लिहिलं फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे? 2. याचं मिनिंग काय असतं? की बीम स्ट्रेंथ FB किती आहे? 10 न्यूटन आहे. ती ॲक्च्युली 10 न्यूटनपेक्षा आपण ओव्हरलोड करतो. आपण भारतीय माहिती आपण कशी करतो कामं? 10 न्यूटनच्या ऐवजी आपण कितीपर्यंत देऊ शकतो? जास्तीत जास्त 20 न्यूटन. म्हणजे कंपनीने सांगितलं की तुम्ही 20 न्यूटनपर्यंत काम करू शकता. किती दिली? फॅक्टर ऑफ सेफ्टी 2. म्हणजे दुप्पट तो लोड सहन करू शकतो. पण नॉर्मली कंडिशन असताना तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये वापरा? या याच्यामध्येच वापरा, याच्या आतमध्येच काम करा. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे? 2. 2 पट काम केलं तरी चालते, पण ॲक्च्युली आपण 2 पट पण नाही, आपण 40, 50, 60 किती पण घेतो. जेवर ते तुटत नाही तेवर काम करतो. कळलं याचं मिनिंग? म्हणून डिझाईन करताना आपण FD कन्सिडर केलेला आहे. मग तुम्हाला क्वेश्चन हाच आहे की व्हाय डायनॅमिक लोड ऑन दी गिअर टूथ प्रोफाईल इज कन्सिडर, का बरं कन्सिडर करतात? व्हाईल, हा पॉईंट द्यायचा पहिल्यांदा. दुसरा, ट्रान्समिशन एरर रिमूव्ह करण्यासाठी ॲप्लिकेशन फॅक्टर अँड लोड डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा काय उपयोग होत नाही. डज नॉट अकाउंट द इनरेशिया फोर्सेस अरायझिंग ड्यू टू द टूथ एरर. म्हणजे ट्रान्समिशन एररमुळं काय तयार होतं आहे? ते इनरेशिया फोर्सेस तयार होतात. काय तयार होतात? इनरेशिया फोर्सेस म्हणजे पुढं मागं ढकललं जातं, ते व्यवस्थित मूव्ह होत नाही. गिअर आणि पिनियन आहे ना, जसं पाहिजे तशी मोशन व्यवस्थित होत नाही. कधी गिअर 4:1 असेल तर ते 1.5 होतं, हे 4 नाही होतं, हे 3.5 होतं, असं. त्याला काय म्हणायचं? इनरेशिया फोर्सेस. मग असं होऊ नये तर आपल्याकडं आपण काय ॲड केलं आहे ऑलरेडी? आधी KA आणि KM ॲड केलं आहे आपण डिझाईनच्या वेळेस, केलं आहे ना. पण ते KA आणि KM काही उपयोग होत नाही, म्हणून आपण एक्स्ट्रा ॲड काय केलं? अजून FD ॲड केलं आहे. व्हाईल मेशिंग इच टूथ अंडर गो अ शॉर्ट पिरियड ऑफ ॲसलेशन अँड रिटर्डेशन विच कंबाइन्स विथ द मास ऑफ द पिनियन अँड गिअर रिझल्ट्स इन इनरेशिया फोर्सेस. इनरेशिया फोर्सेस कशामुळे तयार होतात? त्याच्या मासच्या कंबायनेशनमुळे. म्हणजे मास ऑफ पिनियन अँड गिअर कंबाईन झालं जेव्हा ते एकमेकांना मेश होतात तेव्हा. दीज फोर्सेस आर जस्ट ड्यू टू द इनर्शिया इफेक्ट कॉल्ड ॲज डायनॅमिक लोड्स. इन ॲडिशन टू द अनदर फॅक्ट द डायनॅमिक लोड मेनली डिपेंड्स ऑन द टूथ एरर अँड पिच लाईन वेलोसिटी. तेच दिले तिथं.
मग आपण आपल्याला डायनॅमिक लोड का घ्यावा लागतो, कारण त्याच्यामुळे काय तयार होतं ते इनर्शिया इफेक्ट्स तयार होतं ते, बरोबर. मास दोघांचे वेगवेगळे, गिअरचं मास कमी आहे, गिअरचं मास जास्त आहे, पिनियनचं मास कमी आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ टीथ वेगळे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ टीथ वेगळे. थोडंसं जर आपलं डिझाईन करताना जर कमी जास्त झालं, म्हणजे अँगल वगैरे चुकला, तर आपलं काय होतं, ट्रान्समिशन एरर तयार होतं. ट्रान्समिशन एररमुळं काय तयार होतं आहे, इनर्शिया फोर्सेस, कुठे गेला शब्द, इनर्शिया फोर्सेस तयार होतात. आणि इनर्शिया फोर्सेसमुळंच तयार काय तयार होते, त्या इनर्शिया फोर्सेसला, इनर्शिया इफेक्टलाच काय म्हणायचं, डायनॅमिक लोड. म्हणून आपण त्याच्यामध्ये तो ॲड करतो, डिझाईन करताना तो ॲड करतो, बाबा ते खराब होणार आहे असं ते ॲड केलं आहे, कळलं. ते खराब कन्सिडर करून आपली फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण काढतो, एफ इफेक्टिव्ह काढतो, म्हणजे काय, फॅक्टर ऑफ सेफ्टी काढतो, कळलं, समजलं का. हां, मग आता हे होऊ नये म्हणून आपण काय काय करणार, पहिल्यांदा मेथड ऑफ एस्टिमेटिंग द डायनॅमिक लोड. डायनॅमिक लोड कसा फाइंड आउट करतो, दोन फॉर्म्युले डायनॅमिक लोडचे. पहिला फॉर्म्युला काय आपला, हा वाला, एफ इफेक्टिव्ह इज इक्वल टू के ए इंटू के एम इंटू एफ टी डिवायडेड बाय के व्ही, हा फॉर्म्युला लिहायचा. आणि दुसरा फॉर्म्युला आपला एफ डीचा, हा फॉर्म्युला लिहायचा पूर्ण. कशाला काय म्हणतात ते इथे दिलेलं आहे, समजलं. म्हणजे या एफ डीच्या फॉर्म्युल्यामुळे काय होते, प्रिसाईज एस्टिमेशन ऑफ डायनॅमिक लोड बाय बकिंगहॅम इक्वेशन, म्हणजे एक्झॅक्ट डायनॅमिक लोड किती तयार झाला आहे हे बकिंगहॅम इक्वेशनपासून आपल्याला बनतं. बकिंगहॅम इक्वेशन म्हणजेच काय, हा फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला कुठला आपला, प्रिलिमिनरी एस्टिमेशन ऑफ डायनॅमिक लोड बाय वेलोसिटी फॅक्टर, म्हणजे रफ, थोडक्यात थोडक्यात आपण इफेक्टिव्ह एफ इफेक्टिव्ह काढतो आणि एफ इफेक्टिव्ह याच्यावरनं आपण के ए के एम एफ टी हे काढतो, कळलं. एक्झॅक्ट कसं काढणार, हा फॉर्म्युला, समजलं. याच्यात सीचा हा फॉर्म्युला द्यायचा नाही, सीचे आपले जे तीन होते 11,500 हे तीन, हे 10,000 8,900 आणि 11,500 हे तीन व्हॅल्यू लिहायचे फक्त. हे कोणासाठी आहे, बोथ स्टील अँड पिनियन कशाचं बनलेलं आहे, गिअर, गिअर अँड पिनियन कशाचं बनलं आहे, स्टीलचं. दोन्ही कास्ट आयनचं असेल तर हा, आणि एक कास्ट आयनचं एक स्टीलचं बनलेलं असेल तर हे वाल, समजलं. हा फॉर्म्युला द्यायचा, कशाला काय म्हणतात ते लिहायचं, सीचे हे तिन्ही फॉर्म्युले लिहायचे. एररचं पण देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. आणि पहिल्यांदा कोणता फॉर्म्युला लिहायचा, एफ इफेक्टिव्हचा, हा फॉर्म्युला. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, वाय डायनॅमिक लोड इज कन्सिडर इन द गिअर टीथ, वाय डायनॅमिक लोड इज कन्सिडर इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गिअर टूथ, आणि किंवा डिझायनिंग, व्हाईल डिझायनिंग अ गिअर वाय डायनॅमिक लोड इज कन्सिडर, असं विचारतात. म्हणजे डिझाईन करताना तुम्ही डायनॅमिक लोड का कन्सिडर करतात, आणि एक्सप्लेन डिफरंट मेथड ऑफ एस्टिमेटिंग डायनॅमिक लोड, डायनॅमिक लोड फाइंड आउट करण्याचे वेगवेगळे मेथड सांगा. पहिल्यांदा काय, प्रिलिमिनरी एस्टिमेशन बाय वेलोसिटी फॅक्टर. वेलोसिटी फॅक्टर म्हणजे काय, के व्ही, के व्हीवरनं आपण डायनॅमिक लोड काढणार. आणि दुसरं काय, एक्झॅक्ट बाय बकिंगहॅम इक्वेशन, समजलं. स्पर गिअरची थेअरी आली तरी आपलं सगळं झालेलं आहे, आणि संपन आपण सगळे केलेले, कळलं.